प्रयोगशाळा घरोघरी या उपक्रमांतर्गत आज सहाव्या दिवशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. माझ्यासोबत माझी सहकारी आहे श्री. बाळा, तुला फुलाचा वास येतो का? मला फुलाचा वास येतो. आणखीन तुला कशाचा वास येतो सांग बर. आई घरा आई देवघरात उदबत्ती लावते तिचाही मला वास येतो. शाबास. पण आता आपण या ग्लासामध्ये काय घेतलेलं आहे? पाणी. तर पाण्याला वास घेऊन बघ बरं, पाण्याचा वास येतो का पहा. नाही, पाण्याचा वास येत नाही. बर, आता मला सांग, तुला हे काय येतं आपण ठेवलेलं आहे? साखर. साखर कशी लागते? गोड. हे आपण इथं काय ठेवलंय? मीठ. मीठ तुला कसं लागतं चवीला? खारट. शाबास. मीठ खारट लागतं आणि साखर कशी लागते? गोड. तू पाणी थोडस पिऊन पहा बर, पाण्याची चव कशी आहे मला सांग. पाण्याला चव नव्हती. बर, पाण्याला कसलीही चव नाही. शुद्ध पाण्याला कसल्याही प्रकारची चव नसते. पहा, आधी आपण पाहिलं की पाण्याला वास नसतो, आता आपण पाहिलं की पाण्याला चव सुद्धा नसते. बर, आता मला सांग, तुला तुझा शर्ट कशा रंगाचा आहे? हा लाल. हा शर्ट तुझा लाल रंगाचा आहे. या साखरेला आणि मिठाला रंग कसला आहे बरं? पांढरा. साखरेला रंग किंवा मिठाला रंग पांढरा आहे. पाण्याला रंग कसला आहे सांग बरं तू. पाण्याला कसलाही रंग नाही. शाबास. म्हणजे पहा, आपणाला आता याच्यातून हे कळालं की पाण्याला काय काय कळालं सांग बरं तूच सांग मला. पाण्याला चव